कोकणातल्या पंचावन्न खाणी आणि बारा वीज प्रकल्पांना केंद्रीय पर्यावरण मंत्री जयराम रमेश यांनी स्थगिती दिली आहे या संदर्भात मुख्यमंत्री अशोक चव्हाण लवकरच दिल्लीला जाऊन रमेश यांच्यासह संबंधित मंत्र्यांची भेट घेणार आहेत तसंच ते पंतप्रधानांचीही भेट घेण्याची शक्यता आहे पर्यावरण सांभाळूनच विकास झाला पाहिजे असं सांगत या प्रकरणी लोकांनी सहकार्य करण्याचं आवाहन त्यांनी केलंय दरम्यान प्रकल्प स्थगितीच्या निर्णयाचं अर्थमंत्री सुनील तटकरे यांनी स्वागत केलंय मात्र राज्याला विजेची मागणी असताना या प्रकरणाकडे गांभीर्यानं पाहिलं पाहिजे असंही ते म्हणाले त्यांना हे काम नवीन माझ्याकडे आता आलेलं माहिती घेतो काय विषय आहे तो कारण की हे माझ्या अद्याप ही माहिती डिटेल आलेली नाहीये परंतु जे ऐकलंय मी ती माहिती पूर्णपणे घेतो आणि दिल्लीला जाऊन मी भेटेन या संदर्भातलं एक चांगलं पाऊल उचललं गेलेलं आहे विजेची तुटवडा लक्षामध्ये घेता वीज उत्पादन करणं त्या दोन्ही गोष्टीची सांगड घालात एका बाजूला उत्पादन आणि दुसऱ्या बाजूला पर्यावरण या बाबतीतला योग्य तो निर्णय तो विभाग घेईल असा विश्वास वाटतो रत्नागिरी